हॅलो, नमस्कार सर्वांना. आज खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण विषय घेऊन आलेली आहे, तो तुम्हाला थंबनेलवरनं समजलाच असेल. बऱ्याच वेळेस काय होतं, आपला ब्लाऊज शिवून होतो, परंतु कालांतराने आपले ब्लाऊजचे जे गळे असतात ते पूर्ण खाली उतरतात. पाठीमागची साईड असो किंवा पुढची साईड असो, खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. मग काय करायचं हा खूप मोठा प्रश्न प्रत्येक ताईसमोर असणार आहे. त्यासाठी अगदी एक घरगुती देशी जुगाड करणार आहे, तर तुम्हाला मी दाखवते सुद्धा. व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, बऱ्याच वेळेस काय होतं, आता आपला ब्लाऊजचा जो गळा आहे तर याचा जवळपास 7 ते 7.5 इंच भरलेला आहे. एवढा मोठा गळा कधी कोणाचा असतो का, परंतु याला कसं बारीक करायचं आहे तेच आज आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन आला असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर मी एक हाऊसवाईफ आपला हक्काचा चॅनल आहे, तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण मी खूप साऱ्या किचन टिप्स व्यतिरिक्तही खूप सारं नॉलेज घेऊन येत असते, कारण मी सुद्धा एक हाऊसवाईफ आहे. मला देखील खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, परंतु अगदी घरगुती देशी जुगाड करत असते आणि तेच तुमच्यासोबत प्रेझेंट करत असते. तर तुम्हाला मी दाखवते सुद्धा, आता हा ब्लाऊजची जी उंची आहे जवळपास 7.5 इंच भरलेली आहे. परंतु आता मग याला कसं बारीक करायचं, कारण जॉईंट जर दिला तर ते खूप सारं ऑड वाटणार आहे, आणि काच बटन पट्टी परत कशी वाढवायची, खूप सारे प्रॉब्लेम्स या ठिकाणी येणार आहे. तर याचा जो गळा आहे जवळपास 7 इंच भरलेला आहे. मग आता काय करायचं बरं, ना आपण याला जॉईंट देऊ शकतो, ना कोणत्या प्रकारची लेस वगैरे लावता येणार. परंतु जेव्हा आपल्या पाठीमागचे ब्लाऊजचे गळे मोठे झालेले असतात, अशा वेळेस एक देशी जुगाड करू शकतो. एखादा लेस असेल किंवा एखादा पॅच वगैरे असेल, किंवा आपल्याकडे लेससुद्धा मार्केटमध्ये असतात, त्या अशा आडव्या किंवा तिरकस जरी पट्ट्या लावल्या अशा लेस आरामात मार्केटमध्ये भेटतात, आणि त्या अशा क्रॉसमध्ये जरी लावल्या तरी तुम्हाला गळा छोटा करता येऊ शकतो. तरी बोलता बोलता एक छोटीशी ट्रिक्स मी सांगून जाते, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. कारण आता पुढचा गळा छोटा करते म्हटलं ते पाठीमागच्या गळ्याचं काय करायचं, पुन्हा एकदा खूप सारे कमेंट्स येतील, तेव्हा एक छोटीशी बोलता बोलता एक ट्रिक्स सांगून देते. अशा पद्धतीने तुम्ही लेस वगैरे लावून त्याला गळा छोटा करू शकता, काहीच हरकत नाही. परंतु आता पुन्हा एकदा आपल्या मेन विषयाकडे येऊया. तर माझ्याकडे हा जो ब्लाऊज आहे तर त्याचा पुढचा गळा मला छोटा करायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, अगदी आपली जी सेफ्टी पिन असते, तर त्या सेफ्टी पिननी जो गोट केलेला आहे ब्लाऊजला पूर्ण गळ्याभोवती, तर तो फक्त कोटरीपासून 1 इंच एक्स्ट्रा आहे. तर तो गोट आहे तर तो फक्त उसवून घ्यायचा आहे. कशा पद्धतीने उसवते ते देखील तुम्ही पाहू शकता. अगदी काहीच नाही, अगदी एक छोटासा प्रॉब्लेम आहे, तो सोल्यूशन घेऊन येणार आहे. कारण आता बऱ्याचशा ताई अशा म्हणतील की हे आम्हाला कोण करून देणार, अगदी तुम्ही घरबसल्याही करू शकता. जेव्हा तुमच्याकडे जर एखादी शिलाई मशीन असेल तर तुम्ही आरामात करू शकता, कारण टेलर लोक हे छोटे मोठे काम करत नाही. कारण की त्यांना एका तासाला 200 रुपये ब्लाऊजचे शिवलेले मिळतात, मग ते तुमचे 50 रुपयासाठी का तुम त्यांचा टाइम वेस्ट करतील. तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला स्वतःचं काम करावं लागणार आहे. कारण की मी सुद्धा एक हाऊसवाईफ आहे, मला देखील खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, परंतु जिथं नाही तिथं का आपण पैसे खर्च करायचं, स्वतःचं काम हे स्वतःनीच करायला शिकायला हवं. तर आपल्या चॅनलचा मेन उद्देश हाच आहे की प्रत्येक ताईला मला स्वावलंबी बनवायचं आहे. भले कोणतेही काम असो, तुम्ही आपल्या चॅनलच्या कोणत्याही व्हिडिओला व्हिजिट द्या, मायक्रोविन काम असो, गळ्यातील पोत विणणं काम असो, आईस केक असो, ब्लाऊजची डिझाईन वगैरे असो, आता खूप सारं वेगवेगळे नॉलेज मी तुमच्यापर्यंत प्रेझेंट करणार आहे. तर बोलता बोलता ब्लाऊजच्या गळ्याच्या तिथलचा जो गोट होता अगदी कटोरीपासून 1 इंच एक्स्ट्रा आहे, तर तेवढा उसवून घेतलेला आहे. दोन्ही साईडला उसवून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता. सेम ह्याच पद्धतीने उसवायचं आहे. आता का कशासाठी पुढं गेल्यानंतर सगळं समजेलच. फक्त व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण की तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर कुठेच काही समजणार नाही. आणि आता ही जी कटोरीची जी टीप आहे, तर पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता ही जी कटोरीची जी टीप आहे, तर त्या टिपाला आपल्याला अशी तिरकस टिप मारायची आहे. कारण की आता तुम्हाला कितपत ब्लाऊजचा गळा आहे तो कितपत छोटा करायचा, 1 इंच 1.5 इंच कितपत कमी करायचा आहे, तर त्यावरती आपल्याला अशी साधी टिप मारायची आहे. तर कशा पद्धतीने मारते देखील तुम्ही पाहू शकता. तर आता मी मशीनकडे आलेली आहे, चला तुम्हाला मी दाखवते सुद्धा. आता आपला ब्लाऊजचा गळा कितपत कमी करायचा आहे, सर्वस्वी आपल्यावरती डिपेंड असणार आहे. मला 1 इंच कमी करायचं आहे, परंतु मी 1 ते 2 या ठिकाणच्या मापावरून तुम्हाला दाखवते. कारण की अगोदरचे जे रेष आहे ते तुम्हाला नीट व्यवस्थित दिसणार नाही. आणि कटोरीच्या मध्यभागी एक रेष मारलेली आहे, वरून 1/2 इंच आणि खालच्या साईडनं 1/2 इंच. अशा पद्धतीने मी पूर्ण याला एक तिरकस टीप मारणार आहे. मार्क देखील करून दाखवलेला आहे, मार्क देखील करायची बिलकुल गरज नाही, परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी एक छोटासा मार्क करून घेतलेला आहे.
आणि याला नीट पकडता नीट व्यवस्थित एकमेकांना जुळवून घ्यायचं आहे. खाली वरती करायचं नाही, नाही तर गळ्याची फिनिशिंग सुद्धा वर खाली होऊ शकते. आणि पूर्ण कटोरीला पूर्ण ती रेश जी टीप आहे तर ती पूर्ण तिरकस टीप मारायची आहे. त्यासाठी मी धागा सुद्धा वेगळ्या कलरचा वापरलेला आहे जेणेकरून तुम्हाला सर्व काही डिटेल्समध्ये दिसेल सुद्धा. आणि आता आपली पूर्ण तिरकसमध्ये टीप सुद्धा मारून झालेली आहे. आता तुम्ही पाहू शकता एका साईडचा गळा आहे तर तो पूर्ण छोटा दिसत आहे आणि एका साईडचा गळा आहे तर तो मोठा दिसत आहे. तर मग सेम ह्याच पद्धतीने दोन्ही साईडचं करायचं आहे. परंतु त्या अगोदर आपल्याला गोट लावायचं आहे. परंतु गोट लावण्याच्या अगोदर तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते. मग अशी आपली जी ब्लाऊजचा जो गळा होता पुढे जवळपास 7 इंच होता ना, आत्ता जो आहे तर तो 5.5-6 होता आहे. पूर्ण गोट लावून झाल्यावरती तो पूर्ण 6 इंचापर्यंत बसेल. म्हणजे मी बघा कशी फक्त 1 इंच आपल्याला कमी करायचं होतं तर 1 इंच सुद्धा होणार आहे. आता आपण जो गोट उसवला होता तो नीट व्यवस्थित एका साईडने सर्वप्रथम टीप मारायची आहे. नंतर दुसऱ्या साईड नीट त्याला व्यवस्थित करून नीट व्यवस्थित गोट करून घ्यायचा आहे. कशा पद्धतीने करते देखील तुम्ही पाहू शकता. तर सेम ह्याच पद्धतीने पूर्ण गोट मी करून घेणार आहे अगदी काही सेकंदातच. तसेच 10 वर्षापूर्वीचा ब्लाऊज तब्येत वाढल्यामुळे बिलकुल बसत नाही. मग काय करायचं तर याला सुद्धा अशीच एक छोटीशी जुगाड मी लावली होती आणि ती सक्सेसफुल झाली सुद्धा. त्याचे देखील 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहे. त्याचे लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याला तर तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. जवळपास 5.25 लाखापेक्षाही जास्त व्ह्यूज आलेले आहे. खूप सारं मोटिवेशन मला तुमच्याकडून मिळाले आहे. त्याच्या खालच्या कमेंट्स जर वाचल्या तर खरोखर माझं मन भरून येतं. असाच खूप छान सपोर्ट करत राहा आणि खूप सारं नॉलेज मिळवत राहा. आपल्या चॅनेलचा देखील मेन उद्देश हाच आहे. तर बोलता बोलता या ठिकाणी पूर्ण गोट देखील करून झालेला आहे आणि आपला गळा देखील छोटा करून झालेला आहे. मग ही छोटीशी ट्रिक्स कशी वाटली ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये कुठेही फिनिशिंगमध्ये कुठेही काही वेगळा बदल झालेला नाही आहे. किंवा टिपामध्येही कुठेही काही वेगळा वाटत नाही. किंवा कटोरी देखील कुठे काहीच वेगळी वाटत नाही आहे. तर मग एक छोटीशी जुगाड नक्की एकदा ट्राय करून पहा. तर मग ही छोटीशी ट्रिक्स तुम्हाला या अगोदर माहीत होती का ते देखील कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका. तर आपला ब्लाऊज हा परफेक्ट गोट करून रेडी झालेला आहे आणि त्याचं जर माप जर पाहिलं तर परफेक्ट असं 6 इंच भरलेला आहे. शक्यतो जेव्हा तुमचा ब्लाऊजचे गळे उतरत असेल तर 6 इंचापेक्षा जास्त मोठा गळा घेऊ नका. कारण की डिलेवरी झाल्यानंतर आपली छातीचं हे वजन हे वाढलेलं असतं, त्यामुळे आपल्या ब्लाऊजला पेलवत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त गळे जास्त खाली उतरतात. कारण त्याचं मेन कारण हेच आहे की तुमचे ब्लाऊजचे गळे खूप मोठे असतात हे बऱ्याचशा ताईंना माहीत नाही. तुम्ही ब्लाऊज शिवतात त्यांना माहीत असं हे छोटे छोटे कारणं. परंतु जे ब्लाऊज दुसऱ्यांकडून शिवून घेतात त्यांना हे छोटे छोटे कारणं बिलकुलही माहीत नसतात. तर अशा छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला माझ्याकडनं शिकायला आवडतात की नाही आवडत ते नक्की कमेंट्स करून सांगायला बिलकुलही विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.